माझं लग्न का करून देत नाही म्हणत मुलानंच आई आणि वडिलांवर चाकूने हल्ला केलाय. ही खळबळजनक घटना नांदेड शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या विवेकनगर भागात घडली. पेशाने डॉक्टर असलेले वडील संजय लाटकर यांचा 29 वर्षीय मुलगा वल्लभ आहे. वल्लभने लग्न जमवत नाहीत म्हणून सुरुवातीला आई वडिलांसोबत वाद घातला. वाद एवढ्या टोकाला गेला की चक्क वल्लभने भाजी कापण्याच्या चाकूने आई वडिलांवर हल्ला केलाय. हल्ल्यात वडील किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी वडील डॉक्टर संजय लाटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुलगा वल्लभ याच्यावर भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पोलिसांनी आरोपीला अटक देखील केली आहे. MLC वरून गुन्हा दाखल झालेला आहे. आरोपीला अटक पण केलेलं आहे. आरोपीनं भाजी कापाच्या चाकूने आई वडिलाला मारहाण केली आहे चाकूने. परंतु ते त्याचं मुख्य कारण एकच आहे की माझे लग्न का करू देत नाही, त्यामुळे चाकूने मारले आहे. 324, 323, 504, 506 भादवी जखमी झालेले त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. नांदेडहून नरेश दंडावते, MCN News, नांदेड.